हॅलो फ्रेंड्स मी शुभम आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो व्ही आर अ फूड टेक्नॉलॉजी चॅनलमध्ये मागील व्हिडिओमध्ये आपण फिशरी सायन्सबद्दलची सर्व माहिती पाहिली होती जसं की फिशरी सायन्स करिअरसाठी बेस्ट ऑप्शन कसा आहे त्याचे ॲडमिशन कशाप्रकारे घेतले जाते आणि फिशरी सायन्स झाल्यानंतर जॉब कुठे मिळतो व सॅलरी किती मिळते या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तोही व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा कारण हा व्हिडिओ पाहण्याआधी तो व्हिडिओ पाहणे खूप महत्त्वाचे आहे त्यामध्ये प्रत्येक फिशरी डिग्री कोर्सची माहिती डिटेलमध्ये दिलेली आहे तर आपण आज या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील फिशरी सायन्सच्या कॉलेजेसची माहिती डिटेलमध्ये पाहणार आहोत म्हणजेच कॉलेज नेम ॲड्रेस ते कॉलेज कोणत्या युनिव्हर्सिटीचे संलग्न आहे व त्याचप्रमाणे फिशरीजचे कोणते कोणते डिग्री कोर्स त्या कॉलेजमध्ये उपलब्ध आहेत ही सर्व माहिती आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी आपण अजूनपर्यंत व्ही आर फूड टेक्नॉलॉजी चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा कारण फूड टेक्नॉलॉजीबद्दलची सर्व माहिती हा चॅनल आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचवणार आहे तर उशीर न करता बघूयात महाराष्ट्रातील फिशरीजची कॉलेजेस तर पहिले आहे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन मुंबई आय सी ए आर ऑपरेटेड सी आय ए पी मुंबई हे एक कॉलेज नसून फिशरीज एज्युकेशनवरती आधारित संपूर्ण एक युनिव्हर्सिटीच आहे अशा फक्त आठच युनिव्हर्सिटी संपूर्ण भारतामध्ये आहेत इंडियाज फर्स्ट फिशरीज युनिव्हर्सिटी अशी ओळख असणाऱ्या या युनिव्हर्सिटीमध्ये खालील डिग्री कोर्स उपलब्ध आहेत त्यामध्ये प्रथम आहे मास्टर ऑफ फिशरीज सायन्स म्हणजेच एम ए पी एस सी आणि दुसरी आहे डॉक्टरेट ऑफ फिशरीज सायन्स म्हणजेच एम फिल किंवा पी एच डी इन फिशरीज सायन्स या युनिव्हर्सिटीमध्ये बॅचलर डिग्री म्हणजेच बी ए पी एस सी किंवा बी एस सी उपलब्ध नाहीत फक्त पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीच उपलब्ध आहेत या युनिव्हर्सिटीमध्ये एम ए पी एस सीमधील खालील डिग्री कोर्स उपलब्ध आहेत त्यामध्ये सर्वप्रथम एम एफ एस सी इन ॲक्वाकल्चर एम एफ एस सी इन फिशरीज रिसोर्स मॅनेजमेंट एम ए पी एस सी इन पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी एम एफ एस सी इन ॲक्वेटिक इन्व्हायरमेंट मॅनेजमेंट एम एफ एस सी इन ॲक्वेटिक ॲनिमल हेल्थ एम ए पी एस सी इन फिश बायोकेमिस्ट्री अँड फिजिओलॉजी एम ए पी एस सी इन फिश न्यूट्रिशन अँड फीड टेक्नॉलॉजी एम ए पी एस सी इन जिनेटिक्स अँड ब्रीडिंग अँड एम ए पी एस सी इन फिश बायोटेक्नॉलॉजी असे एकूण नऊ कोर्स एम ए पी एस सीसाठी उपलब्ध आहेत त्याचप्रकारे पी एच सुद्धा हेच नऊ कोर्स उपलब्ध आहेत म्हणजे आपण निवडलेल्या कोर्समध्ये एकाच ठिकाणी एम ए पी एस सी आणि पी एच डी करू शकतो नेक्स्ट दुसरे कॉलेज आहे कॉलेज ऑफ फिशरी सायन्स शिरगाव डिस्ट्रिक्ट रत्नागिरी ॲप्लेटेड बाय डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली या कॉलेजमध्ये खालील डिग्री कोर्स उपलब्ध आहेत त्यामध्ये सर्वप्रथम बॅचलर ऑफ फिशरी सायन्स म्हणजेच बी ए बी एस सी दुसरा आहे मास्टर ऑफ फिशरी सायन्स म्हणजेच एम ए पी एस सी अँड तिसरा आहे डॉक्टरेट ऑफ फिशरीज सायन्स म्हणजेच पी एच डी तर याच कॉलेजमध्ये फिशरीज इंजिनिअरिंग हा तीन वर्षाचा डिप्लोमा कोर्स उपलब्ध आहे महत्त्वाचे म्हणजे या कोर्सला आपण दहावीनंतरसुद्धा ॲडमिशन घेऊ शकतो फिशरीज सायन्स कॉलेज रत्नागिरी हे महाराष्ट्रातील एकमेव असे कॉलेज आहे जेथे बॅचलर मास्टर अँड डॉक्टरेट या तीनही डिग्री उपलब्ध आहेत या कॉलेजमध्ये एम ए पी एस सीसाठी नऊ कोर्स उपलब्ध आहेत त्यामध्ये सर्वप्रथम एम ए पी एस सी इन ॲक्वाकल्चर एम एफ पी एस सी इन फिशरीज रिसर्च मॅनेजमेंट एम एफ पी एस सी इन फिश प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी एम एफ पी एस सी इन अॅक्वॅटिक पिश्य इन्व्हायरमेंट मॅनेजमेंट एम एफ पी एस सी इन फिशरीज इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी एम एफ पी एस सी इन फिशरीज एक्सटेंशन एम एफ पी एस सी इन फिश न्यूट्रिशन अँड फीड टेक्नॉलॉजी एम एफ एस सी इन फिशरीज इकॉनॉमिक्स अँड एम ए पी एस सी इन फिश बायोटेक्नॉलॉजी तर पी एच डीसाठी फक्त सहा कोर्स उपलब्ध आहेत त्यामध्ये सर्वप्रथम पी एच डी इन ॲक्वाकल्चर पी एच डी इन फिशरीज रिसर्च मॅनेजमेंट पी एच डी इन फिश प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी पी एच डी इन ॲक्वेटिक इन्व्हायरमेंट मॅनेजमेंट पी एच डी इन फिशरीज एक्सटेंशन अँड पी एच डी इन फिश न्यूट्रिशन अँड फीड टेक्नॉलॉजी या कॉलेजबद्दलची सर्व माहिती म्हणजेच फी स्ट्रक्चर इनटेक कॅपॅसिटी ॲडमिशन प्रोसेस हे सर्व काही कॉलेजच्या ऑफिशियल लिंकवरती अवेलेबल आहे या सर्व कॉलेजेसची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिसरं कॉलेज आहे कॉलेज ऑफ फिशरी सायन्स तेलंगखेडी डिस्ट्रिक्ट नागपूर ॲप्लिटेड बाय महाराष्ट्र ॲनिमल अँड फिशरीज सायन्स युनिव्हर्सिटी नागपूर या कॉलेजमध्ये कोर्स आहे बॅचलर ऑफ फिशरीज सायन्स म्हणजेच बी ए पी एस सी चौथं कॉलेज आहे कॉलेज ऑफ फिशरीज सायन्स उदगीर डिस्ट्रिक्ट लातूर ॲप्लिटेड बाय महाराष्ट्र ॲनिमल अँड फिशरीज सायन्स युनिव्हर्सिटी नागपूर म्हणजेच हे सुद्धा कॉलेज महाराष्ट्र ॲनिमल अँड फिशरीज सायन्स युनिव्हर्सिटीची संलग्न आहे या कॉलेजमध्ये सुद्धा बी ए पी एस सी हाच कोर्स आहे आपण आत्तापर्यंत पाहिलेले सगळे कॉलेजेस हे आय सी ए आर म्हणजेच इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्चद्वारा ऑपरेट केले जाणारी होती परंतु पुढील कॉलेजेस हे स्टेट एज्युकेशन डिपार्टमेंटकडून ऑपरेट केले जाणारी आहेत म्हणजेच पुढील कॉलेजेसमध्ये बी एस सी आणि एम एस सी या डिग्री उपलब्ध असणार आहेत बी ए पी एस सी किंवा एम ए पी एस सी नसणार आहेत तर यामधील पहिले कॉलेज हे शिवाजी युनिव्हर्सिटी विद्यानगर कोल्हापूरमधील आहे यामध्ये डिग्री आहे मास्टर ऑफ सायन्स इन फिशरीज म्हणजेच एम एस सी यामध्ये कोर्स आहे एम एस सी इन अॅक्वॅटिक अँड फिशरीज आणि दुसरी डिग्री आहे डॉक्टरेट ऑफ सायन्स इन फिशरीज म्हणजेच पी एच डी यामध्ये कोर्स आहे पी एच डी इन अॅक्वॅटिक अँड फिशरीज सहावं कॉलेज आहे निर्मल क्रीडा अँड समाज प्रबोधन ट्रस्ट आर्ट सायन्स अँड कॉमर्स कॉलेज बदनापूर जालना ॲपलेटेड बाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी यामध्ये डिग्री आहे बॅचलर ऑफ सायन्स इन फिशरीज म्हणजेच बी एस सी इन फिशरीज सातवं कॉलेज आहे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब उस्मानाबाद ॲप्लिटेड बाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी यामध्ये सुद्धा बी एस सी फिशरीज हीच डिग्री उपलब्ध आहे देन नेक्स्ट अँड लास्ट कॉलेज आहे श्री शिवाजी कॉलेज शिवाजीनगर परभणी ॲप्लेटेड बाय स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी यामध्ये सुद्धा बी एस सी फिशरीज हीच डिग्री उपलब्ध आहे तर हे आहेत महाराष्ट्रातील एकूण फिशरीज सायन्सचे कॉलेजेस या सर्व कॉलेजेसची ऑफिशियल लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते तेथून तुम्ही याबद्दलची ज्यादा माहिती घेऊ शकता फूड टेक्नॉलॉजी आणि फिशरीजला सद्यस्थितीला खूप मोठा स्कोप आहे विद्यार्थ्यांना या साईडबद्दलची माहिती खूप कमी प्रमाणात आहे त्यामुळे मी माझ्याकडील जी काही माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे जर तुम्हाला फूड टेक्नॉलॉजी किंवा फिशरीजबद्दलची आणखी माहिती हवी असेल तर कमेंट करून जरूर विचारा आणि आपल्या व्ही आर फूड टेक्नॉलॉजी चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा जरूर प्रयत्न करू